माणसानं किती दानशूर असावं याचे जसे काही नियम नाही आहेत, तसं माणसानं किती कंजूस असावं याचेही नियम नाही आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशी अनेक पद्धतीची माणसं रोज भेटतात, नाही का? त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की ही माणसं का जगतात, कसली हौस नाहीये, कसली आवड नाहीये, नुसतं आपला पैसा पैसा पैसा. नाही, चार पैसे वाचवणं हे तितकं बरोबर आहे, पण स्वतःच्या आवडीनिवडी मारून पैसे वाचवणं हे तितकंच योग्य नाही. मी कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात, मध्येच नळा सगळीकडे लपून बघितलं, असं काय करते मलाच लपू दे, बोलू नको. अहो पण तुम्ही असं लपताय का? कसं काय करतेस वेड्यासारखं? आज माझा वाढदिवस नाही का? म्हणजे म्हणजे तुला कोण म्हणेल माझी मुलगी ना खरंच. अगं असं काय करतेस, साईतल्या सगळ्यांना माहितीये माझा वाढदिवस आहे ते. मग काय, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने माझ्याकडे येतील आणि पार्टी उकळतील. पैसे कुठनं? जसं काही तुम्ही लगेच त्यांना पार्टी देणारच आहात. अहो अख्ख्या चाळीला माहितीये तुम्ही किती कंजूस आहात ते. जोशी 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 जोशी. कोण आहे कोण आहे, मला अजिबात दिसेना असं झालंय, कोण आहे? अहो मी देशमुख, सोसायटीचा सेक्रेटरी. मगापासून तुमचा मी लपंडाव बघतोय माझ्या खिडकीतून. मला असं बनवू नका. बाय द वे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कसं कसं कसं? हे घ्या, तुमच्यासाठी प्रेझेंट आणलंय. कुठे आहे? मला दिसत नाही कुठे प्रेझेंट. अहो कशाला उगत बनवताय? नाही हो, घाबरू नका, मी तुमच्याकडे पार्टी मागणार नाही. काय सांगताय? द्या लवकर प्रेझेंट. वा 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 वा, धन्यवाद. या आता. अरे वा, या म्हणजे पार्टीला बोलवत आहे. या म्हणजे पार्टीला बोलवत नाहीये, या म्हणजे निघा आता, या अर्थी या आता, असं म्हणत निघा. सोसायटीचं भाडं भरा. काय मोठं अभिनंदन. मी तुला सांगतो, ह्या पाकिटात 1.25 रुपया नाही तर 1.25 रुपये, ह्याच्या पलीकडे काय नसतं. बघतो ना बघतो ना बाबा. आतमध्ये असतील कदाचित. ए बघ ए बघ, श्री जोशी, वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद, एवढं केलं. बघितलंस ना, कंजूस कंजूस मारवाडी एक नंबरचा. आता ह्यांचा वाढदिवस येऊ दे, त्यांना पण हेच पाकिट मी परत देतो. बाबा हो, ते पण खरंच आहे, याच्यावर नावच लिहिलेलं नाहीये. मग आयडिया आयडिया करूया आपण, ना हे कोरं पाकिट ना आपण कोणाला तरी प्रेझेंट देताना आपण वापरू हे पाकिट. तुम्ही कधी कोणाला आहेर दिलाय? ते पण आहे, आहेर दिलं नाही. वाज बाबास, हे कोरं पाकिट आहे, मस्त आहे की नाही? मी हे विकतो, आठाने तर मिळतील. तुम्ही म्हणजे ना अगदी धन्य आहात. चला आता घरी. चला घरी. कशी चालते ती टपक 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 टपक, म्हणून म्हणून दर 2 महिन्यांनी चपला विकत घ्यायला लागतात. बापरे, माझ्या चपला तुटायच्या हातात घेतो. तर आजच्या या एपिसोडचे आपले नायक प्रभाकर जोशी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळालेलं पाकिट सुद्धा विकू पाळणार. पण या जोशींची कंजूशी इथंच थांबत नाही. काय खरं नाही वाटत? मला खरं वाटत नसेल तर आपण त्या जोशींच्या घरी जाऊन प्रत्यक्ष बघूया ना. आई बाबा म्हणजे ना खरंच कधी कधी लाज काढतात. मगाशी तर देशमुख काकांनी काही सांगू नकोस, सगळं पाहिलंय मी वरून. आणि काय हो, या चपला कशाला हव्यात हातात? का घरात येताना चपला पायातच असायला हव्यात असा काही नियम आहे का? मगाशी मी या मोनिकाचं चालणं बघितलं, लगेच चपला हातात घेतल्या, सगळीकडनंच उधळपट्टी झाली तर बचत कोणी करायची? उधळपट्टी? काय उधळपट्टी केली हो मी? नाही तर काय, कशी चालत होती, असं 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 असं. हिला सांग तिचं लचकेल ते. दर 2 वर्षांनी नवीन चपला घ्यायला लागतील. मी ह्या चपला घेतल्या तेव्हा गोऱ्या होता, आता काळ्या झाल्यात, एक बंद तुटलाय, एक चप्पल हातात घेतो एक पायात ठेवतो आणि असं असं चालतो, करतो उधळपट्टी मी. मग कसं काय समजवायचं हिला? अहो मी काय म्हणते, काय एखादी वस्तू जुनी झाली तर नवीन घ्यायला काय हरकत आहे? आता झाली ना या आया चपलेला 10 वर्ष. हो का? हो का? आपल्या लग्नाला पण 22 वर्ष झाली. हो किती. तू पण जुनी झालीस, मी नवी बायको आणू? जाऊ दे, तुमच्या तोंडाला लागायला काय अर्थच नाही. पण मी काय म्हणते, सगळीकडून काटकसर करताना मग जरा बोलण्यातही काटकसर करा. हो म्हणजे तुम्ही दोघी जणी उधळपट्टी करायला मोकळ्या. बघू तू घाला कशाला, कशाला महिला आहे का? चांगला आहे अजून तो. हो असं काय करता? 15 दिवस झाले तो घालून.
वेडी रे वेडी अगं कॉलेज मध्ये असल्यापासून हा शर्ट घालतोय महिला आहे का आणि हे बघ कापड सारखं धुतलं ना की विरत ते धुवायचं नाही सारखं अहो काय शी 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 हे बघा कॉलर बघा किती मळली आहे त्याची खरच की भरपूर महिले माझं लक्षच गेलं नाही आता गेलं ना लक्ष चल आणा बघू तू शर्ट नको नको तू नको मी शर्ट धुवून आणतो काय तुझ्याकडे शर्ट दिला ना तू अख्खा शर्ट साबणात भिजवशील केवढा साबण वाया जाईल बचत करायला हवी मी नुसती कॉलर धुवून आणतो नुसती कॉलर धुवून आणतो आई कसं ग तू या बाबांशी लग्न केलंस काट कसर काट कसर म्हणजे किती करायची अगं यांचं शिक्षण चांगलं नोकरी चांगली पगार चांगला म्हणून केलं लग्न मुलीकडची बाजू ना आमची म्हणून लग्नाचा सर्व खर्च आम्हीच केला अगं त्यावेळी यांच्या या काटकसरी स्वभावाचा अजिबात अंदाज आला नाही का आम्हाला तुला माहितीये यांचे वडील म्हणजे यांच्यापेक्षाही काटकसरी होते ते कसं काय अगं आमच्या लग्नाचा मुहूर्त भटजींनी काढला 28 फेब्रुवारी पण यांच्या यांच्या वडिलांनी हट्ट धरला म्हणे 29 फेब्रुवारीलाच लग्न झालं पाहिजे ते का अगं का म्हणजे काय 29 फेब्रुवारी 4 वर्षात एकदा येते ना म्हणजे यांच्या मुलाला म्हणजे यांना आमच्या लग्नाचा वाढदिवस दरवर्षी साजरा करायला नको ना म्हणून चल ते जाऊ दे मी बाबांना काय गिफ्ट देऊ ना तेच मला कळत नव्हतं हो भाई तू यांच्यासाठी गिफ्ट वगैरे आणलंस की काय कोणी 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 गिफ्ट आणलं माझ्यासाठी बाबा मेनी मेनी हॅपन्स ऑफ द डे थँक्यू मी तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आणलं गिफ्ट उधळपट्टी उधळपट्टी आईकडनं पैसे घेतले असतात नाही हो बाबा तुम्ही मला जे पॉकेट मनी देता ना त्यात थोडेसे पैसे वाचून मी हे गिफ्ट आणले अरे किती गुणी मुलगी किती गुणी मुलगी पैसे वाचून गिफ्ट आणलं वा वा बघू काय येते बनियन बनियन कशाला आणला अंगावर एक आहे ना बनियन हा जाळीदार किती भोकं पडलेत बघा त्याला जरा तरी बरं दिसतं का ते आणि परवा माझी मैत्रीण आली होती तिच्या समोर तुम्ही हेच घालून बसला होता मग काय झालं मग काय झालं काय विचारत होती मला तुझ्या बाबांच्या बनियनला एवढी भोक का पडली काय गोळीबार वगैरे झाला की काय टेक इट इझी बाबा गंमत करत होती ती ती गंमत करत होती का फार गमतीशीर मुलगी आहे होती आतल्या कपड्यांवर बारीक लक्ष असतं तिचं कधी नेसलेली लंगोटी सोडून घेऊन जाईल ना कळणार नाही ते जाऊ द्या मी तुम्हाला एवढं छान गिफ्ट दिलं की नाही मग तुम्ही माझ्या वाढदिवसाला मला काय देणार अगं तुझ्या वाढदिवसाला ना तुला जन्म दिलाय की फाजिलपणा पुऱ्या आता ती विचारते ना सांगा काय काय गिफ्ट हवं तुला सांग मला ना मस्तसा सिल्कचा ड्रेस सिल्कचा ड्रेस नको त्यापेक्षा असं करूया मी माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला दोघींना बाहेर जेवायला घेऊन जातो आहो मी काय म्हणते अरे बाबा म्हणजे लग्न झाल्यानंतर 22 वर्षात दुसऱ्यांदा लाडात आली ती फक्त दुसऱ्यांदा आली हे काय कमी आहे का पहिल्यांदा तू झालीस तेव्हा आणि दुसऱ्यांदा आता बाहेर जेवायला जायचं म्हटलं अहो बाबा चांगलं चांगलं मी काय म्हणते कुठे जायचं आपण बाहेर जेवायला माझे मित्र दामलेत ना त्यांच्याकडे आपण जायचं तुम्ही दोघी तयार व्हा मी माझा प्रवासी सूट घालतो बाबा तुम्ही सूट शिवला सूट शिवला उधळ पाटी करायला मोकळी सूट शिवले नाही तो माझ्या पंजोबांनी आजोबांना दिला आजोबांनी माझ्या वडिलांना दिला आणि माझ्या वडिलांनी मला दिला असा प्रवास करत करत माझ्याकडे आला म्हणून प्रवासी सूट कळलं चला तयार पण तुम्ही मध्येच कुठे दामल्यांकडे जायचं काढलं अगं लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षानंतर दामले सह कुटुंब आपल्याकडे आले होते ना हो मग त्यांना कटवण्याची संधी मी बघत होतो त्यांना विचारलं सुद्धा तुम्ही चहा घेणार का नुसतंच पाणी तर म्हणाले आम्ही सह कुटुंब तुमच्याकडे जेवायला आलो वर्तन करून हसून दाखवलं त्या जेवणाची वसुली करण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे जेवायला जायचंय आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला दोघींना पार्टी तर असे हे प्रभाकर जोशी सह कुटुंब सह परिवार दामल्यांच्या घरी गेले दुसऱ्याला मदत करण्यामध्ये त्यांची कधीही ना नसायची फक्त शर्त एवढी की ज्याला आपण मदत करतोय तो आपल्या गरजेला उपयोगी पडत असेल तरच त्याला मदत करायची देवा हे काय होणार रे आता आता कसं होणार माझं हे काय झालं अरे बापरे काय झालं वर्तमानपत्र भेटलं अरे देवा असली घाबरले मी मला वाटलं काय झालं आणि काय नाही काय शी काय तुला माहित आहे का आता हे वर्तमानपत्र रद्दीवाला घेईल का आता मला ते वाढवत बसायला पाहिजे हे तर हे कर्म माझ दोषी वहिनी अहो दोषी अरे अरे या 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 वायकुळ वहिनी बसा ना छे छे बसायला कुठे वेळ आहे
रवा टाकलाय कढईत, शिरा कालायला घेतलाय, अच्छा थोडी साखर कमी पडली. अहो मग देते ना मी. असू दे, हां द्या. काय भाऊजी? अब काय काय नाही, आज घरीच का म्हटलं? हो घरीच आहे. काय तुम्ही तो शिरा केलात ना की थोडासा वाटीभर पाठवून द्या. नाही देते, शिरा खायची इच्छा नाहीये. आमच्या साखरेला गोडवा आहे की नाही ते बघायचं. पाठवून देते. ही घ्या साखर, सावकाशीने देते. कधी द्या भाऊजी. रात्रीचं मटण राहिले, पाठवून देऊ का थोडस? शिव 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 शिव, काय हे असल ब्राह्मण आहे मी. नाही, मटणाला तिखट तुमच्याकडच वापरलं होतं. थोडं खाल्लं असत ना म्हणजे तुमच्या तिखटाला तिखटपणा आहे की नाही हे कळलं असत. पाठवून देते बरं का नंतर. जा लवकर, रवा करतील. काय तोंडाळ बाई आहे. मला एक सांग, ही नेलेले जिन्नस परत देते का? हो कधी देते कधी विसरते. हो मग आता एक काम कर, तू आता त्यांच्याकडे वाटी घेऊन जा आणि त्यांच्याकडनं कुठला तरी जिन्नस घेऊन ये आणि तू विसरून जा. नाही मला नाही बाबा जमायचं. तुला जमलं नाही तर मला जमेल, वाटी दे मला. हो जाऊ द्या. हो जाऊ द्या. हो वगैरे काय नाही, वाटी घेणार आणि जाणार त्याच्याकडे. बायकूल वहिनी गेले. वहिनी वहिनी. अगं बाई कोण जोशी का? हो हो, मला जरा वाटीभर तांदूळ हवे होते. हो देते की. बरं वाटलं हा वाटी घेऊन तुम्ही माझ्या दारात आलात. काय डॅम्बीज बाई आहे, नुसतं आपलं देते हा आणते हा असं कधीच म्हणणं नाही. काऊन काय बोल की वरती काहीतरी बोलणारच, बोलण्यात कोणाला ऐकणार नाही ती. धन्यवाद. आणि भात झाला की थोडा पाठवून द्या. कसं नाही, भात खायची इच्छा नाही पण तांदूळ कसा आहे ना ते पाहायची इच्छा होती. डॅम्बीज हराम खोर, एक नंबरची हराम खोर बाई आई. बघून घेईन मी, बघून घेईन. काय झालं एवढा त्रागा करायला? हे घे आणि हे परत करायचे नाही तांदूळ, लक्षात ठेव. मी तिच्या दारात वाटी घेऊन गेलो तर मला म्हणते बरं झालं माझ्या दारात तुम्ही वाटी घेऊन आलात. ते मनातल्या मनात ती करवंटी म्हणाली असणार. हो ती म्हणाली म्हणून तुम्ही काय करवंटी घेणार आहात आता? तू तिची बाजू घेऊ नको, मी आधी तुला सांगतोय. आया वायकुळवयनी या ना. या आले पण मला गव्हाचं पीठ हवं होतं, थोडं द्या. पोळ्या झाल्या की पाठवेन. हो चवीला देते. हा काय हो? काय गेल्या जन्मी तुम्ही भिक्षू होतात का? नाही नाही, पण गेल्या जन्मी माझ्या दारात कोणी भिक्षू आला ना की त्याला वाटी भरून मी तांदूळ द्यायचे. मला दिलेत तसे. म्हणजे तुम्ही मला भिक्षुक म्हणता की काय? म्हणजे गेल्या जन्मी सुद्धा तुम्ही माझ्याकडे भिक्षुक बनून तांदूळ मागायचा. पीठ सावकाशीने पाठवून देते बरं का? हो चाल. अपमान अपमान पदोपदी माझा अपमान होतोय पण मी सोडणार नाही असं तिला. जाऊ दे ना, तुम्ही कशाला लागताय तिच्या नादाला? तिच्या नादाला जाऊ दे. ती शेर असेल ना तर मी सवाया शेर आहे. ती जितक्या वेळेला वाटी घेऊन इथे येईल ना तितक्या वेळेला मी वाटी घेऊन तिच्या दारात जाणार आहे. इथल्या वाट्या संपल्या विकत आणीन पण मी जाणार. वायकुळ वहिनी. ओ वायकुळ वहिनी. कोण आहे? कोणा तुम्ही? हो वायकुळ वहिनी. आवाज तोचा म्हणजे तुम्ही त्याच असणार. मला सांगा चण्याचं पीठ आहे का? हो आहे की. मला जरा वाटीवर द्या ना. नाही का? अजिबात मिळणार नाही. का? हे काय तोंडाला लावलंय ना मी. जा पुढच्या दारात जाऊन मागा जा. अपमान अपमान झालाय माझा. मला काय ती भिकारी समजली? पुढच्या दारी पुढच्या दारी मागा म्हणे. अपमान पदोपदी अपमान आहे माझा. पदोपदी जोशी. ओ जोशी पुढच्या दार में जाओ. अरे मला या सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगतोय पुढच्या दारात जा म्हणून, लाज नाही वाटत? मला माफ करा. हो माफ करा. अरे वा रे वा, अपमान करता आणि वर निर्लज्जपणे माफी मागता, शरम नाही वाटत तुम्हाला? एक तर सोसायटीचे 8-8 महिन्याचं भाडं देत नाही तुम्ही आणि वर असा अपमान करता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो प्लीज. गैरसमज झाला होता ना तो आज दूर झाला. इतके दिवस आमचा समज होता की तुम्ही फक्त महाकंजूष आहात पण तुम्ही सभ्य आहात असा आमचा सगळ्यांचा जो समज होता ना तो मात्र आज दूर झाला. तुम्ही अतिशय उद्धट आणि उर्मट आहात. मला काय म्हणायचं? बोलू नका, तुम्ही एक शब्द बोलू नका. बोला सोसायटीचं भाडं केव्हा देताय? काल लाईन तोडून टाकू तुमची पाण्याची? पण नाही नाही, त्याचाही तुमच्यावर काही परिणाम होणार नाही कारण साबण झिजू नये ना म्हणून 8-8 दिवस आंघोळ न करणारे तुम्ही. तुम्हाला काय फरक पडतोय? मला जवळ येऊ नका हो, अंगाला वास येतोय तुम्हाला. काय मला बंद काय कुत्रा का भुंगत्या काय? किती पैसे बाकी आहेत बोला, किती पैसे बाकी आहेत? 10,000.
10,000 ना आता देतो द्या 10 वेळा मिठी मारा मला काय बेशुद्ध पडायचं इथे मग मिठी मारू नका आणि पैसेही मागू नका चला निघा जोशी हे बरं नाही सांगून ठेवतोय नाही तुम्ही असे नाही ऐकणार तुम्हाला मिठीच मारायला पाहिजे बघितलं ना जोशींनी अंगाशी आलेला प्रकार कसा काय उलटवला ते पण तुम्हाला सांगतो त्यांच्यावर असे आजपर्यंत अनेक प्रसंग आलेले आहेत जोशी कधीही बदलले नाही पण आज मात्र त्यांची कन्या मोनिका जोशींविरुद्ध बंड करणार आहे कारणही तसंच घडलंय काय झालं की मोनिका आपल्या प्रियकराबरोबर बागेत बसलेली असताना हे जोशी तिथं गेली बापाच्या अवताराचं प्रदर्शन प्रियकराला नको म्हणून तिथून तिने जो पळ काढला आई राहुल खरंच खूप चांगला मुलगा आहे ग तो श्रीमंत नाहीये बट ही सो ब्रिलियंट म्हणा हे सगळं तुला सांगून काय उपयोग तुझं थोडीच बाबांच्या पुढे काय चालतं हे बघ तुला वाटतं तसे उलटा काळजाचे नाहीयेत ते त्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर हे बोलून तू स्वतःची समजूत घालू शकतेस माझी नाही समजलं तुला बघायचं ते आपली किती काळजी घेतात हो ठीक येऊ देता ना म्हणजे कळेल तुला सगळं मोनिका 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 तुला खोटा हार्ट अटॅक येऊ शकतो मग मला नाही येऊ शकत मोनिका कोण होता तो लफंगा त्याला लफंगा म्हणू नका का हे बघ मला बघून तो पळून का गेला मीच सांगितलं होतं त्याला तू सांगितलंस का कारण मला लाज वाटली तुमची मोनिका आपल्या बाबांपुढे बोलतेस त्याचं भान ठेव मी नाही ठेवणार भान बिन काही यांच्या असल्या वागण्यामुळे मला कोणी मित्र मैत्रिणी नाहीत अग आपल्याकडे कोणी येत नाही आपण कोणाकडे जात नाहीत घराबाहेर पडलं तर लोक भीती भीती हसतात पण यांना आहे का त्याचं काही काटकसर 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 मला जन्म देताना का नाही केलीत काटकसर अलका 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 मोनिका बोलते ते बरोबर काही चुकलेलं नाहीये उगाचच तू तिला मारलंस बाबा आय एम सॉरी मी तुम्हाला असं बोलायला नकोत नाही माझंच चुकलं मी तुम्हाला दोघींना दावणीला बांधायला नको होतो मला आजही तो दिवस आठवतो आमची गावाला खूप जमीन होती चुलत्याने ती सगळी जमीन हडप केली वडील एकटे पडले आणि दागदागिना गेला आईनं हाय खाल्ली त्यातच आई गेली तिच्या अंगावर गुंजेभरही सोनं नव्हतं ग त्यावेळ मी खूप लहान होतो वडिलांनी पई पई करून मला लहानाचं मोठं केलं माझ्यासाठी ते दोन दोन दिवस उपाशी राहायचे बालवयातच काटकसरीचे संस्कार माझ्यावर झाले पण आज माझ्याकडे काय कमी आहे माझ्याकडे सगळं आहे आणि जे आहे ना ते तुमच्या दोघींचं आहे तुमच्या दोघींच्या नावाने मी बँकेत 5-5 लाख रुपये ठेवलेत एक एक ब्लॉक आहे आज मोनिकाला राहुल बरोबर पाहिलं आणि वाटलं चला मुलगी संज्ञान झाली आता तिला कसं जगायचं हे कळायला लागलं आणि हे सगळं झालं काटकसरीच्या नावाखाली मी तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण काटकसर करण्यासाठी मी तुमच्या पानात तूप न लावलेली पोळी कधीच वाढली नाही बाबा मी मुद्दामच असा जगायला लागलो लोक मला हसायची माझ्या वाट्याकडे डोळे लावून बसायचे की कधी एकदा जोशी येतोय आपण त्याची टिंगल करतोय आणि आपण त्याला हसतोय मला खूप खूप समाधान असायचे कारण मला बघून हसण्यामुळे ते त्यांचं दुःख दोन घटका तरी विसरायचे मला खूप बरं वाटायचं माणसाला रडवणं फार सोपं आहे ग पण हसवणं फार कठीण आहे मोनिका कसं वागायचं कसं जगायचं हे तुला कळणार आता तुम्हाला दोघींना मी आणखी काही सांगणार नाही पण मी मात्र असंच वागत राहणार असंच वागणार मी म्हणजे भोकं पडलेला गंजीप्रात मी घालणार वाढदिवसाच्या दिवशीही लपून बसणार बायकूळ वहिनींकडे वाटी घेऊन रोज पीठ आणायला जाणार आणि वसुली करण्यासाठी दामल्यांकडे जेवायला जाणार मी असाच वागणार पण आजपासून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात होते आता ह्याच्या पुढे मी
तुम्हाला दोघींना काहीही सांगणार नाही. आज मी तुम्हाला दोघींना पार्टी देणार आहे आणि ती सुद्धा खरी खुरी पार्टी आहे आणि ती सुद्धा देणार आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये.